सर, पंढरपूर शहरातील अनेक नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त केली जाते की दादा हे पंढरपूर शहरात म्हणजे मिळून मिसळून राहत नाहीत, कार्यकर्त्याच्या संपर्कात नाही, असं देखील बोललं जाते नागरिकांचं. असे प्रश्न दुर्लक्षित करतायत. आता सध्याला पाणीपट्टी 25% वाढ झाल्यामुळे नागरिकातून नाराजगी व्यक्त केली जाते. जीवन प्राधिकरणानं काढलेल्या योजना जर शहराला आत्मसात करायचे असतील, जर केंद्राच्या योजना डायरेक्ट नगरपालिकेवर याव्यात असं तुम्हाला वाटत असेल, स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं अशी जर आपली भूमिका असेल, तर त्यासाठी थोडीशी पाणीपट्टी वाढली तरी हरकत नाही. पण लहान बाळाचं आरोग्य, शाळेत जाणाऱ्या लहान लेकीचं आरोग्य तुम्हाला जर सुरक्षित राखायचं असेल, तर स्वच्छ आणि शुद्ध पाणी याचा आग्रह आत्ता महिला मंडळीकडूनच धरला गेला पाहिजे. तसा आग्रह धरून आपल्याला काम केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. पण तसं घडत नाही. आपण रोग झाल्यानंतर दवाखान्यात 4 पैसे खर्च करण्यासाठी सरळ हातानं खर्च करतो, परंतु रोग होऊच नाही यासाठी काम करायचं असेल तर कशी उपाययोजना करावी लागते, पाण्याला कसं संरक्षित करावं लागतं याबद्दलचा विचार मात्र सातत्यानं मांडला जात नाही. परंतु आमदार भेटतच नाहीत अशी जी आपली तक्रार आहे, हा इंजिनियर झालेला उच्च विद्या विभूषित असा नेता आहे, आमच्यासारखं 4 बुकं मराठीतून शिकला आणि पुढं आला आणि वाणीच्या जोरावर आमदार झाला असं आमदार साहेबाचं नाही. आमदार साहेब हे सोशल इंजिनिअरिंग सांभाळतात, त्याचबरोबर 50% लोकांना ते SMS वरून बोलतात. आम्ही बोलताना औदुंबर अण्णा असो, कृष्णात पूर्वत असो, देविदास भाऊ भिंगे असो, आबा भिंगे असो, भाई राऊळ असो, ही माणसं, सुधाकर पंत परिचारक असो, ही माणसं जी लोकाशी बोलत होती, ही माणसं जाऊन लोकात अशी बसत होती आणि त्यांना काय चाललं आहे आप्पा, काय चाललं आहे नाना, काय चाललं आहे दादा असं विचारत होती. तशा पद्धतीनं बोलण्यापेक्षा ज्या उच्च पद्धतीच्या संपर्काच्या वेगवेगळ्या गोष्टी आज लोकांच्या समोर आलेल्या आहेत, त्यामुळं इन्स्टामधून, फेसबुकमधून, व्हॉट्सअपमधून अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधतात. त्यामुळं एकाच वेळेला 4-5 लोकांशी संपर्क साधण्याची जादू त्यांच्याकडं आहे, पण ती लोकापुढं मात्र येत नाही, कारण लोकांच्या समोर SMS बोलणारा वर्ग हा थोडासा कमी आहे. लोकांना वाटतं माझ्या मारुतीच्या पारावर येऊन बसावं, माझ्या ह्या वस्तीतल्या लोकांना भेटावं, काय वाटतं आहे तुम्हाला पाण्याबद्दल, तुम्ही पाण्याचा विषय मांडताय, 6 महामंडळात पैसे नाहीत अजिबात, कवडी देखील शिल्लक नाही, गेली 3 वर्ष फक्त पगार केला जातो आहे, तर अशा वेळेला या लोकांना काही देता येईल का, यांच्याबद्दलचं काही करता येईल का? पुरानं उद्ध्वस्त झालेला शेतकरी, वादळानं विस्कळीत झालेली शेती, मुक्या जनावराचं झालेलं नुकसान, वाढत्या ॲग्रोवनच्या किमती विचारात घेतल्या तर आज लोकांना असं जाऊन डायरेक्ट त्यांना संवाद साधणारा लोकनेता हवा आहे, म्हणून लोक थोडं तक्रार करत असतील. परंतु SMS माध्यमातून डॉक्टर, वकील, प्राध्यापक असा जो उच्चभ्रू वर्ग आहे, या सगळ्या वर्गाशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. सर, आता तुम्ही म्हणता की आमच्या समाजाकडे हे उच्च शिक्षित आहेत, त्यांना हेही माहीत असेल की पंढरपूर शहरात आणि मंगळा शहरात युवक तरुणांची बेरोजगारी वाढत चाललेली आहे, अनेक इंजिनियर हे शिकून सुद्धा त्यांच्या हाताला नोकऱ्या नाही आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे अनेक युवक आस लावून बसले आहेत. प्रत्येक आमदार पंढरपूर मंगळा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आश्वासन देतो की MIDC उभारली जाईल, युवकांना रोजगार दिला जाईल, मात्र अद्यापही
मागील 25 ते 30 वर्षापासून युवकांना एमआयडीसी झाली नाही ना रोजगार मिळाला नाही, अनेक युवकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तुम्ही एक माजी पालकमंत्री आहात, भाजपचे आता ज्येष्ठ नेते आहात, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही आमदार देखील होता, काय सांगू शकाल? त्यांनी मांडलेला एक वर्षाचा राजकारणाचा संसार जर आपण बारकाईनं तपासून पाहिला तर आत्ता ओळख झालेली आहे, प्रश्नांची त्यांना माहिती झालेली आहे, त्यामुळं लोकांच्या गरजा काय आहेत, उद्योगात व्यवसायात कोणत्या पद्धतीनं लोकांना अपेक्षा आहेत, या सर्व गोष्टीबद्दल त्यांना आत्ता माहिती झाली असून प्रश्नांचा अभ्यास झाला असून संपूर्ण जिल्ह्याच्या परिसराची उत्तम पद्धतीची जाण त्यांना आता झालेली आहे, त्यामुळं या वर्षाच्या परिपूर्तीचा जो ते कार्यक्रम घेणार आहेत त्यामध्ये साऱ्या लोकांचे त्यांच्याकडे डोळे लागून राहिलेले आहेत की माझ्या हाताला मिळणारं काम, माझ्या व्यवसायाबद्दलचं असणारं नेटवर्क, माझ्या वेगवेगळ्या DIC सारख्या जिल्हा उद्योग केंद्रापासून ते खादी ग्रामोद्योग मंडळापर्यंत जे बारके बारके छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत ते मोठ्या आशेनं त्यांच्याकडे पाहतायत. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या वाढलेल्या अपेक्षेची पूर्ती करण्यासाठी ते निश्चितपणानं प्रयत्न करतील. उसामध्ये निघालेली जी 334 जात आहे, 434 नावाची जी जात आहे ती 9 महिन्यातच उपवर होते, उत्तम पद्धतीचं पीक देते, वजन चांगलं देते, रस चांगला देतं, याबद्दलचा देखील प्रचार आणि प्रसार करण्याबद्दल ते आग्रही असतात.